मोराव्यातील पाणी पुरवठा संदर्भात उल्वे येथील सिडको कार्यालयावर मोरावा ग्रामस्थांच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकरांनी सिडकोचे पाणी पुरवठा अधिकारी भूषण जोशी आणि श्री ठक्कर साहेब यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. येत्या 3 ते 5 दिवसात मोरावे गावातील पाण्याची समस्या सोडविण्यात येईल असे आश्वासन सिडकोच्या वतीने यावेळी देण्यात आले. मोरावे गावामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे. या प्रश्नाबाबत गावकऱ्यांनी 24 नोव्हेंबर 2017 रोजी अतिरिक्त मुख्य अभियंता श्री गोडबोले यांच्यासोबत चर्चा करून मोरावे गावासाठी जलकुंभाची सोय करून दिली होती. परंतु या जलकुंभाचे काम अतिशय धीम्या गतीने चालू आहे. त्यातच गेल्या 15 दिवसांपासून मोरावे गावात एकही दिवस पाणी आले नाही. त्यामुळे या गावातील ग्रामस्थांनी उल्वे येथील सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. यावेळी भाजपचे उल्वे नोड 1 अध्यक्ष मदन पाटील, युवा सरचिटणीस रितेश म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते शंकर पाटील, लघु म्हात्रे, चित्रलेखा पाटील, वर्षा म्हात्रे, सुनील पाटील, सचिन म्हात्रे यांच्यासह मोरावे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मदन पाटील यांनी या मोर्चासंदर्भात अनेक माहिती दिली व सांगितले की येत्या 3 ते 5 दिवसात मोरावे गावातील पाण्याची समस्या दूर नाही झाली तर सिडकोवर भव्य स्वरूपात मोर्चा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे. मोरावे गावात गेल्या एक जवळजवळ 7-8 महिन्यापासून पाण्याची प्रचंड अशी समस्या भेडसावत आहे. त्या समस्येसाठी समस्येच्या निवारणासाठी आम्ही याच्या अगोदरसुद्धा 24 नोव्हेंबर 2017 प्रथमतः आम्ही सर्व महिलांना घेऊन सिडको उल्वे ऑफिस इथं आलो होतो. त्यावेळी आम्हाला त्यांनी एक जलकुंभाची व्यवस्था करून दिली. तिचं पण काम चालू आहे पण ते अतिशय धीम्या गतीने चालू आहे. आणि आता या मोरावे गावात गेल्या 15 ते 20 दिवसापासून एकही दिवस पाणी आलेलं नाही, ज्यामुळं महिलांना गावातील महिलांना एका हंड्यासाठी रात्रभर जागरण करावे लागते. त्याचा आजचा हा एक भव्य असा मोर्चा या सिडकोवर धडकला होता. आणि आजच्या या मोर्चाला पाणी पुरवठा विभागाचे AEE जोशी साहेब आणि EEE ठक्कर साहेब उपस्थित होते. आणि जोशी साहेबाई आमच्या सर्व ग्रामस्थांना एक राईट लिहून दिलेलं आहे की ते या येत्या 3 ते 5 दिवसात मोराव्याचा पाणी पुरवठा सुरळीत करतील असं आम्हाला आश्वासन दिलं आहे. त्यामुळे या एक अर्थी या मोर्चाचा एक प्रचंड असा विजय आहे.